ओम नमो नारायणा। मित्रांनो, मंगळवारच्या रात्री हा एक छोटासा टोटका अवश्य करा। मंगळवारचा दिवस तांत्रिक उपाय करण्यासाठी, टोटके करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो। मित्रांनो, आपल्या जीवनात जर खूप गरिबी असेल, दारिद्र्य असेल, दरिद्रता असेल, घरामध्ये पैसा येत नसेल, तर मित्रांनो अशा वेळी किंवा आपल्या घरात जर लोक सातत्याने आजारी पडत असतील, वैद्यकीय मदत घेऊन सुद्धा घरातील आजारपण हटत नसेल, कुणी काहीतरी केलेला आहे, बाधा आहे, तर मित्रांनो अशा वेळी आपलं जीवन सुखी समृद्ध बनवण्यासाठी आपण मंगळवारच्या रात्री, अगदी कोणत्याही मंगळवारच्या रात्री हा एक छोटासा टोटका अवश्य करा। यासाठी आपल्याला केवळ आणि केवळ एक लवंग लागणार आहे। ही लवंग साबूत हवी, म्हणजेच अखंड हवी, तुटलेली फुटलेली नसावी आणि या लवंगला फूल सुद्धा असावं। तर मित्रांनो अशी लवंग आपण अवश्य घ्या। लक्षात घ्या, तांत्रिक प्रयोगांमध्ये, तंत्रशास्त्रामध्ये या लवंगचं फार मोठं महात्म्य आहे। लवंग असेल, विलायची असेल, हे दोन्ही पदार्थ तंत्रशास्त्रात खूप मोठं महत्व बाळगतात। तर मित्रांनो, आपण मंगळवारच्या रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर हा छोटासा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपण आपल्या घरातच करणार आहोत। तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तिथे सुद्धा आपण हा उपाय करू शकता। मित्रांनो, यासाठी आपण एका पाटावरती मारुती रायांची, म्हणजे हनुमानांची तस्वीर स्थापित करावी। हनुमंत रायांचा फोटो असेल, तस्वीर असेल, मूर्ती असेल, ती आपण ठेवावी। हनुमानांसमोर एक तेलाचा दिवा प्रज्वलित करावा। हे तेल मोहरीचं तेल असेल की ज्याला बाजारात सरसों का तेल म्हणतात, तर अति उत्तम राहील। नसेल तर दुसरंही तेल आपण वापरू शकता, मात्र तांत्रिक उपाय आहे आणि म्हणून आमचा सल्ला असेल की आपण बाजारातून मोहरीचं तेल अवश्य खरेदी करा। अनेक टोटके करण्यासाठी, अनेक उपाय करण्यासाठी हे मोहरीचं तेल वापरात येतं। तर मित्रांनो, असा एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण मारुती रायांपुढे प्रज्वलित करायचा आहे। लक्षात घ्या, या दिव्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र सफेद नसून लाल रंगाची आपण वापरायची आहे। मित्रांनो, तांत्रिक प्रयोग करताना या नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागतं। अनेक जण उपाय करतात मात्र म्हणतात की फायदा झाला नाही। हे उपाय करताना झालेल्या छोट्या मोठ्या चुका सुद्धा आपल्याला त्या उपायाचं फळ प्रदान करू देत नाहीत। आता हा लाल रंगाचा धागा आपल्याला बाजारात सहज मिळून जाईल। जर नसेल तर आपण छोट्याशा वाटीमध्ये कुंकू आणि पाणी एकत्र करा आणि त्यामध्ये हा धागा भिजवत ठेवा आणि थोड्या वेळाने आपण या लाल धाग्याचा वापर करू शकता। तर मित्रांनो, असा एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण हनुमानांपुढे प्रज्वलित करायचा आहे आणि ही जी लवंग आपण घेतलेली आहे, साबूत लवंग, ती आपण हनुमानांच्या चरणी ठेवायची। सोबतच आपण हनुमानांच्या पूजेमध्ये गुळ फुटाने वापरू शकता। तसेच त्यांना लाल रंगाची फुले अत्यंत प्रिय असतात, ही लाल रंगाची फुले सुद्धा अर्पण करू शकता। आवश्यकता नाहीये, मात्र जितकं आपल्याला हनुमंतरायांना प्रसन्न करता येईल तितकं आपण अवश्य प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण करायची आहे, ती म्हणजे मंत्राचा जप। एक मंत्र मी सांगत आहे, या मंत्राचा जप आपल्या समोर मारुतरायांच्या चरणी, ज्या ठिकाणी ही लवंग आपण ठेवलेली आहे तिला आपण स्पर्श न करता या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र आहे, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। एक एक शब्द अगदी काळजीपूर्वक ऐका। मंत्र जाप करताना तो स्पष्ट असायला हवा। ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। मित्रांनो, 108 वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे। अनेकांना वाटेल मंत्र खूप अवघड आहे, अतिशय साधा सोपा आहे। मी पुन्हा एकदा म्हणून दाखवतो, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। ओम नमो हनुमते भयभंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा। मित्रांनो, हनुमान ही एक अशी देवता आहे की जी आज सुद्धा या भूलोक, या पृथ्वी लोकावरती अस्तित्वात आहे आणि अगदी कमी प्रयत्नात प्रसन्न होणारी देवता म्हणजे हनुमान आहेत। आणि म्हणून या मंत्राचा आपण 108 वेळा जप करा। मित्रांनो, या लवंगेपुढे केलेला हा मंत्रांचा जप या लवंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करतो। एक विलक्षण अशा प्रकारची शक्ती, दैवीय शक्ती या लवंगेमध्ये निर्माण होत असते। मित्रांनो, या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर आपण हनुमान चालीसाचा जितक्या वेळा जप करणं शक्य होईल तितक्या वेळा करा। आमचं म्हणणं असेल 11 वेळा अवश्य करा, शक्य नसेल तर आपण 1 वेळा सुद्धा करू शकता।
आणि त्यानंतर तिसरा मंत्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा सुद्धा 11 वेळा 21 वेळा 51 वेळा 108 वेळा जितक्या वेळा जप करणं शक्य होईल तितक्या वेळा मनपूर्वक करा, कंटाळा करू नका। आणि मित्रांनो, त्यानंतर ही लवंग आपण हातात घ्यायची आहे आणि आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या आपण मारुती रायांना हनुमानांना बोलून दाखवायच्या आहेत। मी सांगितलं की समस्या बोलायच्या आहेत। अनेक लोक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहत नाहीत आणि मग काही जण इच्छा बोलून दाखवतात। मित्रांनो, या ठिकाणी आपण समस्या बोलून दाखवायच्या आहेत। या समस्या या लवंगेबरोबर आपल्या घराबाहेर जाणार आहेत, आपल्या जीवनातून दूर जाणार आहेत। आणि म्हणून आपण आपल्या जीवनातील समस्या, उदाहरणार्थ तुमच्याकडे पैसा येत नसेल तर माझ्या जीवनातील पैशांची तंगी, माझ्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात पैशांची तंगी आहे, अशा प्रकारची समस्या आपण बोलून दाखवायची आहे। मित्रांनो, जर तुमच्या घरात आजारपण आहे, आमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात आजारपण आहे आणि आता आम्ही या आजारपणाला कंटाळलेलो आहोत, जीवनातील गरिबीला दारिद्र्याला आता आम्ही कंटाळलेलो आहोत, अशा प्रकारे आपण आपली समस्या या ठिकाणी बोलून दाखवायची आहे। कोणत्याही प्रकारची इच्छा व्यक्त करायची नाही। इच्छा म्हणजे काय? तर माझ्या जीवनात भरपूर पैसा येवो, माझ्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य लाभो, अशा प्रकारे इच्छा या ठिकाणी व्यक्त करायची नाही। तर मित्रांनो, ही समस्या बोलून दाखवा। ही लवंग आपण उजव्या हातात घट्ट पकडायची आहे, समस्या बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घराच्या छतावर जा। जर छत नसेल तर समोर अंगणात जा आणि दक्षिण दिशेकडे, लक्षात घ्या, दक्षिण दिशेकडे आपण ही लवंग फेकून द्यायची आहे। जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्या आणि एकदा ती लवंग खाली पडल्यानंतर तिच्याकडे न पाहता, त्या लवंगावर दृष्टी न टाकता आपण पुन्हा सरळ आपल्या घरी यायचं आहे। हातपाय तोंड धुवायचे आहेत आणि हा उपाय करण्यापूर्वी सुद्धा, या उपायास सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी स्नान करा। खरोखर ज्यांना खूप अडचणी आहेत, स्नान करूनच कोणतेही उपाय करत चला। जर स्नान करणं शक्य नसेल तर कमीत कमी हातपाय तोंड तरी आपण अवश्य धुवायला हवे। तर मित्रांनो, ही लवंग टाकून परत आल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवा, पुन्हा एकदा मारुती रायांपुढे नतमस्तक व्हा आणि हात जोडून प्रार्थना करा की आपल्या जीवनातील समस्या, अडचणी, बाधा हनुमंत रायांनी दूर कराव्यात। मित्रांनो, उपाय संपलेला आहे, मात्र हा उपाय आपण केवळ एकदा करायचा आहे। मात्र पुढील मंगळवारी जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाहीत तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री आपण हनुमानांची पूजा अवश्य करत चला। केवळ हनुमानांचा फोटो ठेवून एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, बस इतकीशी गोष्ट आहे। आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुमान चालीसाचा पाठ असेल किंवा या मंत्राचा जप असेल जो मी यापूर्वी सांगितला, किंवा जय श्रीराम असेल, ओम हन हनुमते नमः असेल, या मंत्रांचा जप सातत्याने करा। तुमच्या जीवनातील या समस्या अवश्य दूर होतील। हनुमंतरायांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या अखंड कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत। व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।